मला वाटते महाराष्ट्राच्या आर्किओलॉजीमध्ये ही पहिलीच घटना आहे की असं काही हायवेमध्ये मंदिर पुनरावलोकन आपण करतो. असं लक्षात आलं की दोन्ही अलाइनमेंट जवळ आले हायवेच्या आणि केस हायकोर्टात गेली. आमच्यासाठी ही पहिलीच घटना आहे अशी की हायकोर्टात जाऊन एखाद्या मंदिराचं काम करण्यासाठी हाती घेणं. गर्भगृहाची जे खास आहे किंवा देवकोष्ट आहे, त्या देवपुस्तकामध्ये ते पूर्ती लूजमध्ये निघत नव्हती, त्यांनी प्लास्टरमध्ये सगळ्या देवकोष्टाला फिक्स केलं होतं. तेव्हा आम्ही काढायला सुरुवात केली तेव्हा असं लक्षात आलं की मूर्ती आधी काढताच येणार नाही, मंदिर आधी काढावं. अशा पद्धतीची घटना खरंच म्हणजे भारताच्या इतिहासात ही आगळी वेगळी घटना आहे की सुरुवातीला गावकऱ्याचा सपोर्ट नसताना व पोलीस समाधीवर एवढ्या डीप लेवलला आम्ही रिसर्च करत आहोत की त्याचा चेहरा कसं होईल त्याचंही आम्ही कंजक्चर ड्रॉईंग करत आहोत. भारताच्या आर्किओलॉजिकल कॉन्टेक्स्टमध्ये पहिला असा रिमेन्स आहे जो आपल्याला इथं मिळतो आणि ही फार महत्वाची घटना आहे. कशा पद्धतीने आहे करत कारण की महाराष्ट्रात अशा पद्धतीच्या सांगाड्याचं रिकन्स्ट्रक्शन आणि डीएनए वगैरे असं काही झालं नाही, कारण एवढा प्रॉपर सांगाडा जो सापडतो हे फार महत्वाचं आहे. परंतु यानंतर मात्र ऑफिशियली नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर कोकणापूरचं नाव निश्चित जाईल याची काही मला आशा आहे. आचार्य साहेबांकडून किंवा ट्रस्टींकडून आम्हाला एक पत्र आलं आणि आम्ही त्यांच्याशी चर्चा न करता हायवेला लिहून दिलं की प्राचीन मंदिर आहे ते वाचवायला पाहिजे. अशा पद्धतीने ती कामाला सुरुवात झाली. नंतर असं लक्षात आलं की दोन्ही अलाइनमेंट जवळ आले हायवेच्या आणि केस हायकोर्टात गेली. मग आमच्यासाठी ही पहिलीच घटना आहे अशी की हायकोर्टात जाऊन एखाद्या मंदिराचं काम करण्यासाठी हाती घेणं. पूर्वी गावकऱ्यांना समजवणं की मंदिराचं काम कशा पद्धतीनं करता येईल किंवा ते उचलता येईल नाही उचलणं हे म्हणजे तसंही ही मला वाटते महाराष्ट्राच्या आर्किओलॉजीमध्ये ही पहिलीच घटना आहे की असं काही हायवेमध्ये येणारं मंदिर पुनरावलोकन आपण करतो. सुरुवात त्यांनी सांगितल्याप्रमाणे थोडी मागे पुढे झाली, परंतु मंदिर फार महत्वाचं आहे. छोटं असलं तरी त्याचं ऐतिहासिक महत्व फार आहे. जेव्हा आम्ही मंदिर उतरवायला सुरुवात केली तेव्हा सगळे नंबरिंग वगैरे टाकून दगडं काढले आणि नंतर बघितलं की मंदिरातली जी मूर्ती आहे जी आता आपण मुख्य जगदंबा मातेची मूर्ती आहे ती फार जुनी आहे. आपण जे समजतो त्याच्यापेक्षा जुनी आहे. म्हणजे मध्यंतरी काळामध्ये एक नवीन मूर्ती मराठा पिरियडमध्ये बनलेली ते बाजूला आहे ज्याला आपण दुसरी जगदंबा मातेची मूर्ती म्हणतो. तर याचा मतलब असा आहे की मराठा पिरियडच्या आधी एक मंदिर इथं असावं आणि ते मंदिर काळाच्या ओघात नष्ट झालं असेल आणि मराठ्यांनी किंवा मराठा पेशवे पिरियड म्हणजे तो आपण ब्रॉडली 16व्या शतकापासून तर 18व्या 19व्या शतकापर्यंत त्याला तो पिरियड म्हणतो. त्या काळामध्ये एक तर त्या मंदिराचा जीर्णोद्धार करून नवीन मूर्ती बनवली परंतु जुन्याच मूर्तीची प्रतिष्ठापना किंवा ही मूर्ती दुसरीकडे कुठे असेल आणि मग ह्या मंदिरात प्रतिष्ठापना अशा दोन गोष्टी इथे घडल्या असेल. मध्यंतरीच्या काळात त्या मूर्तीचा जीर्णोद्धार करण्याच्या प्रयत्नामध्ये अनेक त्याच्यामध्ये बदल झाले. त्याच्यावर प्लास्टरचा थर वगैरे आहे आणि मूर्तीचं रूपच आता बदललेलं आहे. जे कोणी ही 50 वर्षात जे कोणी जीर्णोद्धार मूर्तीचा केला असेल तो रूप आता बदललेला आहे. त्यामुळे गर्भगृहाची जे खास आहे किंवा देवकोष्ट आहे, त्या देवकोष्टकामध्ये ते मूर्ती लूज मध्ये निघत नव्हती, त्यांनी प्लास्टरमध्ये सगळ्या देवकोष्टाला फिक्स केलं होतं. तेव्हा आम्ही काढायला सुरुवात केली तेव्हा असं लक्षात आलं की मूर्ती आधी काढताच येणार नाही, मंदिर आधी काढावं. जागून ते काम केलं, सिमेंटचं काम आम्हाला वेगळ्या पद्धतीने काढावं लागलं. पण मग अशा पद्धतीची घटना खरंच म्हणजे भारताच्या इतिहासात ही आगळी वेगळी घटना आहे की सुरुवातीला गावकऱ्याचा सपोर्ट नसताना दोन पोलीस येऊन उभे राहिले आणि ते काढावं लागलं. पण प्रामाणिक काम करत राहावं असं मला कोणीतरी लहानपणापासून सांगितलंय, शिक्षणातही सांगितलंय की तुम्ही तुमचं काम करत राहा, जे काही गोष्टी होत राहते ते आपोआप होतात. आम्ही आमच्या पद्धतीने काम केलं. असं असताना मंदिराचं पुनरावलोकन करण्यासाठी इस्टिमेट बनवलं, तुमच्या लोकांना दाखवलं, त्याच्यात काही सूचनानुसार कंपाऊंड वॉल वगैरे वगैरे घेतलं.
दोनदा टेंडर झालं. पहिल्या टेंडर मध्ये फारसा प्रतिसाद मिळाला नसता, त्याच्यामुळे आणखी एक महिना त्याला वाढला. आता आचारसंहितेचे शेवटचे दिवस होते. मी 4 दिवसाआधी साहेबांना सांगितलं की तुम्ही एक पत्र द्या, मी बोलून घेतो माझ्या लेवलला. काय होते, वरती कोणीतरी पाठपुरावा केल्याशिवाय होत नाही, कारण की माझ्याकडे आता जवळपास पूर्ण 5-6 जिल्ह्यामध्ये 20-25 पेक्षा जास्त साईट सुरू आहे. मग त्यांच्या प्रतिनिधींनी खारगे साहेबांना पत्र दिलं. मग मी त्यांना फोन करून सांगितलं की साहेब, हायकोर्टाची केस आहे, हायकोर्टाचे निर्णय आहे की ते तातडीनं मंदिर बांधा आणि आपल्याकडे पेंडिंग आहे. आणि त्या प्रयत्नात ते खरंच झालं आणि 2 दिवसाआधी त्यांना मान्यता मिळाली. काल आम्ही कॉन्ट्रॅक्टरना कार्यक्रम आदेश पण दिले. आणखी एक अनुभव असा आहे की मंदिर काढल्यानंतर जे आम्ही समोर दीपमाळ आणि समाधी काढली, ती एक आर्किओलॉजीच्या इतिहासात महत्वाची घटना आहे. त्याच्यावर आम्ही समाधी काढताना एक समाधी म्हणजे स्केलेटन माणसाचा काय सांगाडा तो मिळाला आणि त्या सांगाड्याला काढून आम्ही डेक्कन कॉलेजमध्ये दिला आहे. त्याच्यावर खूप अभ्यास झाला. गेले 3-4 महिने आम्ही आता ते बहुतेक 4 महिन्यापासून आम्ही त्याच्यावर वेगवेगळ्या मार्गाने अभ्यास करत आहोत. योगायोग आहे असा की त्या व्यक्तीचं नाव पण दगडावर लिहिलेलं आहे, हिरागिरी म्हणून. तेही आम्ही वाचन करून घेतलं. त्याच्यावर डेट पण आहे. म्हणजे हे म्हणजे मंदिराचं बांधकाम, मेन मूर्ती सोडून बांधकाम कधी झालं ते 1697 त्याच्यावर डेट आहे. म्हणजे 1697 हे सगळ्या जीर्णोद्धाराचं काम झालं. परंतु ती जी मूर्ती आहे मुख्य, ज्याच्या वर जीर्णोद्धार केला आहे, ती त्याच्यापेक्षा जुनी आहे. किती जुनी आहे ते आपण नंतर जेव्हा जीर्णोद्धार करू तेव्हा समजेल. सांगाडा जेव्हा काढला त्याचा आम्ही अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की तो एक गिरी समाजाचा म्हणजे गोसावी समाजाचा व्यक्ती होता. त्यानंतरही आम्ही थांबलो नाही, आम्ही सर्वे पण केला. माझे 2-4 लोक आम्ही सर्वेसाठी पण पाठवलो की आजूबाजूला गिरी गोसावीची काही कुठे जमात आहे, कुठं मठ आहे, इथे कसे आले होते. तर तुम्हाला सगळ्यांना माहीत होतं ही कदाचित, तुम्ही सांगत होता की त्या समाधीच्या खाली असा तो एक चेंबर आहे, त्याच्यावर दगड ठेवला होता. आणि त्या चेंबरमुळे ही कदाचित पोखरापूर नाव पडलं असू शकत. हा, तर त्या समाधीचा मंदिराचा आणि गावाच्या नावाचाही एकत्रित संबंध आहेच तसा. आम्ही त्याची डेटिंग केल्यावर तो एक 35-37 वर्षाचा पुरुषाचा सांगाडा आहे. म्हणजे ज्या व्यक्तीने गोसावी च्या रूपामध्ये किंवा सिद्ध समाधी घेतली, समाधी घेतली नाही म्हणून आपण, ते मृत्यू झाल्यानंतर त्यांना तिथे सोडलेलं आहे. पण त्यांनी आपल्या वयात आल्यावर जी काही धारण साध्य केलं असेल किंवा समाधीसाठी काय म्हणतो आपण त्याला, दीक्षा घेतली असेल, काय म्हणतो त्याला, दीक्षा घेऊन असेल, हा, तर तो एक काळ 15-20 वर्षाचा असेल असं आम्हाला त्याच्या ओटावर एक त्यांनी असं काहीतरी ऑर्नमेंट्स वापरलं होतं, बाहेरून असं लावलं होतं. त्या मधल्या काळामध्ये आम्ही खूप गिरी लोकांना भेटलो, ऑफिसला बोलावले अनेक लोक की असं कोणी घालतात काही ते, परंतु आत्ता कानात घालतात, कानाला चिरून असं ते मोठा स्टड घालतात. परंतु इथे घातल्याचं उदाहरण मिळत नाही. काही युरोप कंट्रीमध्ये किंवा आफ्रिकेमध्ये आणि आसाम त्या भागामध्ये इथे चिरून बाया स्टड सारखं काहीतरी घालतात. नेटवर पण ते मिळत आहे, हा, पण ते इथे वेगळं मिळालं. म्हणजे भारताच्या इतिहासातही म्हणलं तरी चालेल, एवढं चांगलं स्केलेटन म्हणजे एवढं चांगला सांगाडा ज्याचे हाडं मजबूत होते ते त्याच्यात त्यांनी मीठ वगैरे टाकलं असल्यामुळे. आणि त्यांनी जे वापरलेलं ऑर्नामेंट्स आहेत ते कोणत्याही आत्तापर्यंतच्या पुरातत्वच्या उत्खननामध्ये मिळालं नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याचे दात म्हणजे समोरचे हे 4 इन्सिजर दात आहे, हे दात घासले होते सगळे, म्हणजे चावतानी असेल किंवा कशामुळे, तर अनेक वर्ष वापरले असेल त्याच्यामुळे ते घासले असावे दात. आणि ते 4 दात, कारण सगळ्याला केस जर नखारी सोडले तर सगळंच मिळालं, कोणताही पार्ट त्याच्यात मिसिंग नाही. आणि हे जेव्हा अँथ्रोपॉलॉजिकली अभ्यासलं, विना मुश्रीप म्हणून एक सांगाड्यावर अभ्यास करणाऱ्या मॅडम आहे, तर हे चर्चेत आलं तेव्हा असं लक्षात आलं की भारतात असं कुठेही रेमेडीज मिळालं नाही, हा पहिल्यांदा मिळाला. पहिल्यांदा मिळाला असल्यामुळे आम्ही काय केलं, इंटरनॅशनल लेवलला एक पेपर लिहिला आणि 6 सप्टेंबरला
युरोपाचं जे असोसिएशन आहे आर्किओलॉजीचं तिथं आपलं पेपर प्रेझेंटेशन आहे आणि ते एक्सेप्ट केलं मी आताच त्यांना दाखवलं की तो भारताच्या आर्किओलॉजिकल कॉन्टेक्स्ट मध्ये पहिला असा रिमेन्स आहे जो आपल्याला इथं मिळाला आणि ही फार महत्वाची घटना आहे आमच्या म्हणजे माझ्यासाठी तर फार महत्वाची आहे म्हणजे मंदिराचं पुनर्रोपणापासून तर बांधणीपर्यंत हा एक वेगळा इतिहास आहे परंतु एक संशोधनाच्या दृष्टिकोनातून ते एक वेगळं महत्व त्या सांगण्याचं आहे आणि आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पेपर प्रेझेंटेशन करत आहोत त्याचं आम्हाला मंजूर केल्याचं लेटर पण आलेलं आहे दोन ठिकाणी त्यामुळे एक आपल्या गावाचा इतिहास जो कदाचित सोलापूरपुरता मर्यादित असावा मला माहिती नाही की याच्या पुढेही लोक येत असतील परंतु यानंतर मात्र ऑफिशियली नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर कोकणापूरचं नाव निश्चित जाईल याची काही मला आशा आहे आम्ही सप्टेंबर महिन्यात तो पेपर लिहिणार प्रेझेंट करणार आहे तिथे आणि दाखवणार आहे की अशा पद्धतीचं काही ऑर्नामेंट्स त्या काळामध्ये लोकांनी म्हणजे त्याची डेट असल्यामुळे फारच एक महत्वाचा रिमेन्स आहे की सांगाळा सापडला तर कोणाचा आहे हे माहीत नाही पहिलं योगायोगानं आणि सुदैवानं डेट आहे त्याचं नाव पण आहे म्हणजे असं अशी घटनाच नाही इतिहासात की कोणी पुरलं आणि त्याची कोणत्या दिवशी पुरलं कोणत्या वर्षी आणि त्याचं नाव काय होतं हे फार महत्वाचं आहे आणि यामुळेही हा सगळा परिसर जेव्हा आपण काम करू तेव्हा प्रसिद्ध होणार आहे ते काही एक्सप्रेशन मध्ये मिळालेला आम्हाला सांगाळा आहे त्याची माहिती व्यवस्थित आम्ही एकतर इंग्रेविंग करू शकतो किंवा मग कार्विंग नाही तर मग आपण काय प्रिंटेड फॉर्म मध्येही छापू शकतो तर आपल्याला कदाचित मीही जेव्हा आर्किओलॉजी मध्ये नव्हतो तेव्हा असं वाटायचं की काय मुद्दिका वगैरे काय सांगते त्याचं महत्व वेगळं आहे म्हणजे तुम्हाला आता त्याचं महत्व तेवढ्या पर्यंत मी समजू शकत नसेल कदाचित पण मंदिरासोबत दोन तीन घटना आहे एक तर ते समाधी आहे ती समाधी मंदिर परिसरात जो कोणी इथे राहत असेल गोसावी त्या काळाचा त्यांनी घेतली असेल किंवा त्याला पुरलं असेल तर तुमचं असं सहकार्य असू द्या मंदिर तर निश्चित आम्ही चांगलं बांधू त्याच्याबद्दल काही वाद नाही मंदिर जी आपलं होतं ते गर्भगृहच होतं आणि नंतरचा मंडप थोडा लेटर पिरियडमध्ये एकोणीसशे 70 वगैरे ऍड झाला असेल त्यामुळे फार काही बांधकाम तिथे नव्हतं परंतु आता आपण जेव्हा बांधू ते एक संघ बांधू मंदिर नवीनच बांधायचं असल्यामुळे फार काही वेळ लागणार नाही कारण दुरुस्ती करायला वेळ लागतो ते समजावं लागते आता हे आपल्याला माहित आहे गर्भगृह बांधायचं आहे मंडप बांधायचं आहे कंपाऊंडवर मला वाटते आम्ही मे किंवा जून पर्यंत गर्भगृहाचं काम करून टाकू पूर्ण आणि शक्य झाल्यास पावसाळ्याच्या आधी मूर्ती पण शिफ्ट करू जसं समाधीवर दोन वेगवेगळ्या पद्धतीचे रिसर्च चालू आहे म्हणजे समाधीवर एवढ्या डीप लेवलला आम्ही रिसर्च करत आहोत की त्याचा चेहरा कसा होईल त्याचंही आम्ही कंजक्चर ड्रॉइंग करत आहोत आता सिटी स्कॅनला आम्ही दिलेला आहे त्याचं सिटी स्कॅन करायचं त्याचा डीएनए करायचा म्हणजे आम्ही आजूबाजूच्या क्षेत्रात सर्व्हे पण करत आहोत कुठे कोणी विली गोसावी सापडते का आम्हाला त्याच्यानंतर आम्ही त्याचा फेस रिडक्शन आपण तुम्ही सीआयडी वगैरे बघता की ते कसं हाडावर तुम्ही फेस तर त्याच्यावर फेसचं पण रिक्रिएशन आम्ही करत आहोत हे सगळ्या गोष्टी या फार महत्वाच्या आहेत आणि ह्या जेव्हा मंदिर झाल्यानंतर जेव्हा डिस्प्ले करू तेव्हा आर्किओलॉजीचे मुलं किंवा आजूबाजूचेही मुलं अभ्यासासाठी येईल हे फार महत्वाचं आहे कशा पद्धतीने यांनी केलं कारण की महाराष्ट्रात अशा पद्धतीच्या सांगाळ्याचं रिकन्स्ट्रक्शन आणि डीएनए वगैरे असं काही झालं नाही कारण एवढा प्रॉपर सांगाळा जो सापडतो हे फार महत्वाचं आहे बोलण्यासारखं खूप आहे म्हणजे काम जरी वेगळं असलं तरी आमच्या लोकांसाठी काही नवीन नाही अनुभव नवीन प्रत्येक कामाचा अनुभव वेगवेगळा आहे या कामाची सुरुवात थोड्या वेगळ्या अनुभवाने झाली पण आज असं मला चांगलं वाटतं की एक वेगळ्या आपण प्लॅटफॉर्ममध्ये येऊन थांबलो आहे तुम्हाला मी आश्वासित करतो की कामामध्ये कोणती कसूर आम्ही करणार नाही फार महत्वाचं आहे आम्ही एक्सप्रेशन करताना खूप ठिकाणी काही काही काहीही सापडतो जमिनीत काहीही सापडलेलं आहे आत्ता मागच्या वर्षीच आम्ही राजगडच्या पायथ्याशी उत्खनन केलं तिथे आम्हाला पूर्ण वाडा मिळाला तो तर वाडा म्हणजे महाराजांच्या जीवनाशी महत्वपूर्ण त्या काळाच्या दरम्यानचा आहे तिथे आम्हाला शौचालय मिळाले किचन मिळालं अनेक वस्तू मिळाल्या हाड वगैरे माणसाचे सांगाळे किंवा प्राण्यांचे वगैरे सगळं मिळतं हो तुमचं सहकार्य असू द्या धन्यवाद
आमचं श्रद्धास्थान आणि या श्रद्धास्थानामध्ये जागतिक दर्जाच्या अशा काही महत्वपूर्ण गोष्टी आहेत त्या आम्हाला माहीत नव्हत्या आणि या सगळ्या केवळ आणि केवळ तुमच्यामुळे आम्हाला माहीत झाल्या. त्या मिळालेल्या सांगाड्यावर खूप मोठा रिसर्च होतोय आणि तो जागतिक स्तरावर होतोय. खरंच आमचं या पोखराच्या मातीचं एक जगावेगळं वैशिष्ट्य असं मी समजतो. आपण आलात आणि अत्यंत महत्वपूर्ण माहिती की आम्हाला कधीच माहिती झाली नसती ही माहिती आपण आम्हाला दिली. आमचं हे वैभव आमचं श्रद्धास्थान आपल्यामुळं पूर्णत्वाला येत आहे. निश्चितच आमच्या जगदंबा मातेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे आणि केवळ तुमच्यामुळेच हे उभा राहत आहे अशी आमची धारणा आहे, अशी आमची श्रद्धा आहे. आपण आलात, पूजन केलं, आमच्या ग्रामस्थाच्या वतीनं सत्कार स्वीकारला त्याबद्दल ग्रामस्थाच्या वतीने आपला आभार व्यक्त करतो.